टीव्ही मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गोरेवाडा परिसरातील बंद असलेल्या पथदिव्यांसाठी नागरिकांचं अनोखं आंदोलन. महानगरपालिकेच्या नावाने लावले घरोघरी दिवे. मानेवाडा स्थित हॅपी फूडला लागली भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर. 10 डिसेंबरला होणार मतदान तर 14 डिसेंबरला मतमोजणी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. गोरेवाडा परिसरातील बंद पथदिव्यांमुळे नागरिकांनी त्रस्त होऊन महानगरपालिकेविरुद्ध आंदोलन छेडलं आहे. परिसरातील नागरिकांनी आमदार विकास ठाकरे व शहर काँग्रेस कमिटीचे सचिव आनंद तिवारी यांच्या नेतृत्वात प्रशासनाला जाग करण्यासाठी एक दिया महानगरपालिका के नाम हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाअंतर्गत परिसरातील नागरिक दररोज सायंकाळी आपल्या घराच्या बाहेर महानगरपालिकेच्या नावे दिवा लावणार आहेत. गोरेवाडा परिसरातील नागरिकांनी माधवनगर चौकातून या आंदोलनाला सुरुवात केली. दररोज सायंकाळी हा चौक अंधारात बुडून जातो, त्यामुळेच या चौकापासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनी महानगरपालिकेचं नाव घेत आपापल्या घरातून आणलेले दिवे लावले व प्रशासनाला आमच्यावर दया यावी अशी प्रार्थना केली. उल्लेखनीय बाब म्हणजे या आंदोलनात विशाखा सोसायटी, सबीना सोसायटी, नर्मदा सोसायटी, नटराज सोसायटी, दीपाली सोसायटी, जुनी बस्ती, गोरेवाडा मेन रोड इत्यादी नगरातील 10,000 अधिक नागरिकांनी सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे. अनेक वर्षांपासून या भागात पथदिवे नसल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून या भागात कुठलाही VIP नेता राहत नसल्यामुळे मनपा आपल्यासोबत हा सावत्र व्यवहार करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. माधवनगरपासून सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक लोक उपस्थित होते. नागपुरातील मानेवाडा बेसा रोडवरील हॅपी फूड प्रतिष्ठानाला मंगळवारी रात्री 12:15 दरम्यान भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा बघताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. काहींनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो असफल ठरला. त्यामुळे लोकांनी अग्निशमन दलाला आगीची सूचना देऊन पाचारण केले असता अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागण्यामागचं कारण व त्यापासून झालेलं नुकसान अद्याप अस्पष्ट असून रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. भारत निर्वाचन आयोगातर्फे मंगळवारी राज्यातील 5 शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 6 सदस्यांची मुदत 1 जानेवारीला समाप्त होत आहे. त्याआधी नवीन सदस्यांच्या निवडीसाठी 16 नोव्हेंबरपासून नामांकन पत्र दाखल करण्यात येतील तर 10 डिसेंबरला मतदान होऊन 14 डिसेंबरला मतमोजणी होईल. मिळालेल्या माहितीनुसार भलेही राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, मात्र महाविकास आघाडी एका योग्य व जबाबदार उमेदवाराच्या शोधात आहे. तिकडे BJP दावेदार कंबर कसून तयार असल्याचं बघायला मिळतंय. या निवडणुकीत महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपंचायतचे सदस्य मतदान करून विधान परिषदेसाठी 1 सदस्याची निवड करतात. भाजपचे गिरीश व्यास यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे दावेदार म्हणून वर्तमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, चंद्रशेखर बावनकुळे व पक्षाचे वरिष्ठ नेता संजय भेंडे यांची नावे आघाडीवर आहेत.
विधानसभा निवडणुकीदरम्यान संबंधित जागेसाठी जातीय समीकरणाचा विचार करून उमेदवाराची निवड होते, मात्र विधान परिषदेसाठी सदस्याची निवड करताना भाजप पक्ष आधी संघकारण, अर्थकारण व नंतर राजकारण या गोष्टी लक्षात घेऊन उमेदवाराची निवड करतात. याच कारणामुळे कुकरेजा यांना या निवडणुकीत प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसही 4 उमेदवारांचा विचार करत आहे. त्यात सर्वात वर राजेंद्र मोळक यांचं नाव असून दुसऱ्या नंबरवर अमोल देशमुख आहेत. काही नावं अशीही आहेत जे सध्या काँग्रेस पक्षात नाहीत, मात्र वेळेवर पक्षात प्रवेश करून या तिकिटावर आपला ताबा मिळवतील. महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रात पहिल्या डोसची मोफत सेवा बंद होणार असून 1 डिसेंबरपासून कोरोना लसीच्या पहिल्या डोससाठी आता पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती नागपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे संपूर्ण लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र अद्यापही काही लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नसल्याचं पालिकेच्या निदर्शनास आल्यामुळे 1 डिसेंबरपासून पहिला डोस मोफत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागण्यात येणार असल्याचं राम जोशी यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्य सरकारच्या वतीनं पर्याप्त मात्रामध्ये लसीचा कोटा उपलब्ध करून देण्यात येत आहे. 30 नोव्हेंबरनंतरही तो उपलब्ध करून देण्यात येईल, मात्र तो केवळ अत्यावश्यक सेवेअंतर्गत येणाऱ्या लोकांनाच दिला जाईल. नागपुरात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 19,73,000 असून आतापर्यंत 2,70,000 नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नोव्हेंबरच्या आत हा पहिला डोस पूर्ण करावा असे आवाहन जोशी यांनी केले. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत सोलापूर मंडळात वरिष्ठ परिचालन मंडळ प्रबंधकाच्या वागणुकीमुळे नाराज होऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी जवळपास 45 मिनिटांपर्यंत कंट्रोल रूममध्ये काम बंद ठेवलं. त्यामुळे नागपुरात येणाऱ्या रेल्वेशिवाय कोल्हापूर, पुणे व मुंबई समवेत इतर महत्त्वाच्या शहरात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना निर्देश मिळणं बंद झालं व त्यामुळे रेल्वे वाहतूक जिथल्या तिथे ठप्प झाली. यासंबंधी भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांनी घटनेस जबाबदार सोलापूर मंडळाचे वरिष्ठ DOM यांच्याविरुद्ध रेल्वे मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले की जवळपास 45 मिनिटांपर्यंत सोलापूर मंडळातून होणारी रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. या प्रकरणी सोलापूर मंडळाच्या वरिष्ठ DOM यांच्यावर कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांनी थांबवलेल्या कामामुळे हजारो प्रवाशांना त्रास तर झालाच, शिवाय माल वाहून नेणाऱ्या मंडळातही रेल्वेला लाखोंचं नुकसान सहन करावं लागलं. यासंबंधित शुक्ला यांनी दोषीवर उचित कारवाईची मागणी केली आहे. ST महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवाशांना दुप्पट दाम देऊन खाजगी वाहनाने प्रवास तर करावा लागतच आहे, शिवाय खाजगी बस संचालकांनी दुप्पट बस भाडे घेऊन लॉकडाऊन काळातील संपूर्ण कसर भरून काढली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटा ST महामंडळाने सुरू केला आहे.
मंगळवारी राज्यभरातील जवळपास 400 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यातील नागपुरातील 18 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे नागपूर डेपो तिसऱ्या दिवशीही बंद होता. साहजिकच डेपो बंद असल्यामुळे बसस्थानकांवर शुकशुकाट होता, तर दुसरीकडे खासगी वाहनांमध्ये प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नव्हती. यंदा कोरोनाचे संक्रमण कमी असल्यामुळे सर्वत्र दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली. त्यामुळे दिवाळीसाठी नातेवाईकांनी आपल्या परिजनांच्या गावचा रस्ता धरला. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 8 डेपो असून त्यात 450 बसेस उभ्या आहेत, तर कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 3,900 असून यातील 2,600 कर्मचारी, 1,500 चालक व वाहक तर 800 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व डेपो बंद असून सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करण्याशिवाय प्रवाशांकडे कुठलाही पर्याय नसून सरकार व एसटी कर्मचाऱ्यांच्या विवादात सामान्य नागरिकांना मात्र नाहक मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागतोय. हॉटेल रेस्टॉरंटमधील जेवण आता महागात पडणार असून हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जर तुम्ही जाणारच असाल तर जास्तीचा खिसा गरम करून हॉटेलमध्ये तुम्हाला आता प्रवेश घ्यावा लागेल. वाढत्या महागाईमुळे शहरातील अनेक हॉटेल चालकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ केली असल्यामुळे खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ आता महाग झाले आहेत. नागपूरमध्ये हजारोंच्या संख्येत हॉटेल व बार आहेत. वाढत्या महागाईमुळे काही हॉटेल व बार संचालकांना नाईलाजाने का होईना पदार्थांच्या किमतीत वाढ करावी लागते. ही वाढ 10 ते 15% झाली आहे. तर काही संचालकांचं म्हणणं आहे की आम्ही अजूनही वाढ केली नसून ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले त्याचप्रमाणे खाण्यापिण्याच्या वस्तूही स्वस्त होतील, त्यामुळेच आम्ही थांबून आहोत. दरम्यान मुंबईच्या महाराष्ट्र रेस्टॉरंट मालक संघाने दर 30% वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की वाढत्या महागाईमुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला, त्यामुळे आता हॉटेलिंग करण्यासाठी सामान्य नागरिकांना आपल्या खिशावर अतिरिक्त भार द्यावाच लागेल. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.